आयकर विभागाची धाड पडल्यानंतर भाजपा पक्षात जाण्याच्या चर्चेत असणारे पंढरपूरचे साखर सम्राट अभिजित पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अभिजित पाटील दिसताच त्यांना स्वतःसह सह गाडीत बसायला सांगितलं आणि प्रवासात आणि प्रवासादरम्यान पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाली नुकतीच आयकर छापाच्या कारवाईनंतर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पाटील यांच्या समवेत पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पेव फुटले होते आता मात्र थोरल्या पवारांनीच अभिजित पाटील यांना गाडीत बसवून नेत चर्चा केली आहे यामुळे आता कोणत्याच पक्षाचा लोगो न लावून घेतलेले अभिजित पाटील भाजपात की राष्ट्रवादीत जाणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलं असून राजकीय विश्लेषकांच्या देखील आता भुवया उंचावल्या गेल्यात